Good morning, everybody. Physical chemistry practicals. We have completed three chemical kinetics from non instrumentation. And from instrumentation, we have completed two conductometry practicals and two potentiometric practicals. Now, let's start with the next practical that is pH metry. PH so, what is the aim of this practical? टू डिटर्माइन दी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ मोनोबेसिक एसिड सी एस थ्री सी डब्ल्यू एच ॲसिडिक ॲसिड हे मोनोबेसिक एसिड आहे एक ॲसिडिक ग्रुप असल्यामुळे मोनोबेसिक डायबेसिक ॲसिड असतं ट्रायबेसिक असतं ही ॲसिड असतं तर इथं आपल्याला मोनोबेसिक ॲसिड दिलेलं ह्या मोनोबेसिक ॲसिडचं डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के जो असतो के किंवा के आहे त्याला आपण म्हणतो ती व्हॅल्यू आपल्याला पी एच मीटरचा वापर करून काढायचा आहे पी एच मीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यावर आपल्याला डायरेक्ट सोल्युशनचा पी एच मिळत ॲपॅरेटस पी एच मीटर हे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर बघायला मिळेल कंबाईन्ड इलेक्ट्रोड आता हा कंबाईंड इलेक्ट्रोड म्हणजे नेमका काय ग्लास इलेक्ट्रोड आणि कॅलोमेल इलेक्ट्रोड ह्या दोन्हींचं एकत्रीकरण म्हणजे कॉम्बिनेशन म्हणून कंबाइंड इलेक्ट्रोड वापरला जातो हे दोन सेपरेट इलेक्ट्रोड तयार करणं आणि सेपरेट इलेक्ट्रोड तयार करून वापरण्यापेक्षा एकच इलेक्ट्रोड कंबाइंड इलेक्ट्रोड आपण वापरू शकतो की ज्याच्यामध्ये ग्लास इलेक्ट्रोड आणि कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे सॉल्ट ब्रिज सॉल्ट ब्रिज केव्हा लागतो हे दोन्ही इलेक्ट्रोड वापरला तर बिकर्स मायक्रोब्युरेट एटसेट्रा त्यामुळे इथं आपण ब्रिज वापरणार नाही केमिकल्स पॉईंट वन नॉर्मल एसिडिक एसिड म्हणजेच मोनोबेसिक एसिड की ज्याचं डिसोजिशन कॉन्स्टंट काढायचा आहे पॉईंट टू नॉर्मल एनिओची आपण ब्युरेटमध्ये भरतो आणि स्टँडर्ड solution, बफर सोल्यूशन सोल्युशन्स ऑफ पी एच फोर ऑब्लिक सेवन ऑब्लिक नाईन पॉईंट टू ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक बफर सोल्युशनचा किंवा बफरचा पी एच आपण घ्यायचा आहे आणि कंडक्टिव्हिटी वॉटर आता प्रोसिजर प्रोसिजरमध्ये बघा स्टँडर्डाईज द पेच मीटर बाय युझिंग स्टँडर्ड बफर सोल्युशन आता हे पीएच फोर किंवा सेवन किंवा नाईन पॉईंट टू हे जे आहे की नाही ह्याच्या कॅप्सुल्स असतात ही कॅप्सूल काय करायची फोर पी एचची कॅप्सूल मी घेतली ती कॅप्सूल काय करायची आहे तीन कुठली घे फोर पी एचची घेतली ती हंड्रेड एम एल वॉटरमध्ये डिझॉल्व करायची ती डिझॉल्व करून त्यात कंबाईंड इलेक्ट्रोड डीप करायचा आणि पी एच मीटरला जोडायचा आणि त्या पी एच मीटरवर त्या सोल्युशनचा पी एच फोर आपण काय करायचं आहे ॲडजस्ट करायचं आहे आणि ज्यावेळी ते फोर दिसेल त्यावेळी तो स्टँडर्डाईज होईल समजा नाईन पॉईंट टू पी एचची तुम्ही गोळी घेतली कॅप्सूल घेतली ती डिझॉल्व्ह करा त्यामध्ये कंबाइंड इलेक्ट्रोड डीप करा हंड्रेड एम एल सोल्युशन बीरमध्ये घेऊन आणि पी एच मीटरला जोडा पी एचने जर नाईन पॉईंट टू रीडिंग दाखवलं तर तो पी एच मीटर स्टँडर्डाईज झाला असं म्हणायचं तो रीडिंग घेण्यासाठी तयार आहे अशा म्हणून ह्या बफर सोल्युशन कॅप्सूल्स आहेत ह्या वापरल्या जातात पार्ट बी आता डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे आता हे सिम्पल ॲसिड बेस्ड हायड्रेशन आता बघा बीकरमध्ये काय काय घ्यायचं आहे टेन एम एल ॲसिड सोल्युशन पिपेटनी टेन एम एल ॲसिड सोल्युशन घ्या फिफ्टी सी एम क्यूब कंडक्टिव्हिटी वॉटर प्युअर फॉर्म ऑफ वॉटर आपण म्हणतो अँड कंबाइंड इलेक्ट्रोड इज डीप डायरेक्टली इन्टू दी सोल्युशन हा कंबाईंड इलेक्ट्रोड काय करायचा आहे डायरेक्टली डीप करायचा आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल सर व्हिडिओ केलेला आहे आपण फिल द ब्युरेट विथ पॉईंट टू नॉर्मल एनओए सोल्युशन एनिओए सोल्युशन ही ब्युरेट भरायची आहे आता बघा काय करायचं आहे ॲट पॉईंट फायव्ह एम एल पॉईंट टू नॉर्मल एन्युएच फ्रॉम ब्युरेट स्टर सोल्युशन वेल अँड मेजर करस्पॉन्डिंग पी एच व्हॅल्यू ऑन दी पी एच मीटर सिम्पल डायट्रेशन हा बीकर तयार केला ह्या बिकरमध्ये काय काय घेतलं टेन एम एल ॲसिड फिफ्टी सिम क्यूब कंडक्टिव्हिटी वॉटर घेतलेला आहे त्यात कंबाईंड इलेक्ट्रोड आपण डीप केला आणि तो डीप करून आपण काय करायचं आहे रिडिंग घ्यायचं आहे अँड रिडिंग घेतल्यानंतर प्रत्येक वेळी ब्युरेट म्हटलं पॉईंट फाईव्ह नॉर्मल एन ए आहे पॉईंट टू नॉर्मल एन एन आहे पॉईंट टू नॉर्मल एन एच ते पॉईंट फाईव्ह एम एल सोडायचं स्टर करायचं पर चा। रिडिंग परत पॉईंट फाईव्ह एम एल सोडायचं स्टर करायचं रिडिंग घे अशी दहा रिडिंग घ्यायची म्हणजे टोटल रीडिंग वीस होतील पॉईंट फाईव्हला एक तर दहा लाख किती साधारण वीस रीडिंग अशी या पद्धतीनं होतील तर अशी रीडिंग घ्यायची ती रिडिंग पुढं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दिलेली आहेत फक्त पी एच मीटरवर पी एच मेजर करायचं रिपीट दी सेम प्रोसिजर अंटील द पी एच व्हॅल्यू शोज अ सडन इन्क्रीज आता असं पी एच आपण मोजत मोजत गेलो तर एका पर्टिक्युलर स्टेजला आपल्याला पी एच एकदम वाढलेला दिसेल ऑब्झर्वेशन आप टेबलमध्ये आपण बघणार आहोत टेक दी इन्क्रीज सडनचे दॅट इज टेक दी रिडिंग अप दे टेक दी रिडिंग अप टू टेन एम एल अँड नोक डाऊन दी पी एच व्हॅल्यू तर अशा पद्धतीनं पॉईंट फाय एम एलचे ॲडिशन करून रिडिंग घेत जायचं आणि रिडिंग घेत गेल्यानंतर जिथं सडन इन्क्रीज मिळतो तिथं आपण ऑब्झर्व्ह करायचा आहे आणि तो सडन इन्क्रीज झाल्यानंतर परत आपल्याला खाली टेन एम एलपर्यंत रिडिंग घ्यायची आहे आता रिडिंग बघू मग आहे ऑब्झर्वेशन टेबल सिरियल नंबर वीस रिडिंग इथले दहा एम एल सोल्युशन संपणार आहे व्हॉल्यूम ऑफ एन एची ॲडेड झिरो आता झिरोला पी एच किती होता टू पॉईंट झिरो नाईन पॉईंट फाईव्ह मी ॲड केलं टू पॉईंट फिफ्टी वन झाला वन ॲड केलं टू पॉईंट नाईन फाईव्ह पी एच हळूहळू वाढत झाला कारण ॲसिड आहे बिकरमध्ये ॲसिड आहे ॲसिडमध्ये आपण जर बेस टाकत गेलो तर पी एच वाढत जाणार बेसचा सा पेज सातच्या पुढं असतो ॲसिडचा पेज सातच्या आत असतो आणि सातला काय असतं न्यूट्रल असतं म्हणताना ॲसिडमध्ये आपण बेस टाकला की पी एच वाढत वाढत जातो बघा टू पॉईंट फाईव्हला थ्री पॉईंट सिक्स्टी फाईव्ह त्यानंतर फोरला आलेला आहे फोर पॉईंट फोर्टी थ्री फोर पॉईंट फाईव्हला आला आहे फाईव्ह पॉईंट झिरो नाईन पण फोर पॉईंट फाईव्ह नंतर पॉईंट फाईव्हची आम्ही ॲडिशन केली म्हणजे फाईव्ह एम एल झालेला आहे स्टर केलं सोल्युशन रिडिंग बघितलं तर नाईन पॉईंट झिरो टू म्हणजे इथं सडन इन्क्रीज दिसते बघा एकदम वाढलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आता व्हिडिओमधली रिडिंग्स आणि रीडिंग्स थोडीसा थोडासा फरक हा? आहे हां ह्याच्या आसपासच आहे तर त्यामध्ये सडन इन्क्रीज झालेला तुम्हाला तो दिसतोय तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर हा सडन इन्क्रीज किती ते किती एम एलच्या दरम्यान झाला फोर पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह तर हा सडन इन्क्रीज लक्षात ठेवून आपण नंतर ग्राफ काढणार आहोत आणि त्या ग्राफवरून आपण इक्वॅलन्स पॉईंट काढणार आहोत परत बघा सडन इन्क्रीजनंतर परत हळूहळू वाढत गेलाय टेन पॉईंट फिफ्टी फाईव्ह टेन पॉईंट एटी एट इलेवन पॉईंट झिरो नाईन असं करत 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 ट्वेल्व्हॉईंट इलेव्हन म्हणजे बीकर बिकरमध्ये ॲसिड ॲसिड त्यामध्ये कंडक्टिव्ह वॉटर त्यामध्ये कंबाईंड सेल डिप केला सोल्युशन स्टर केलं ब्युरेट लावली त्यामध्ये पॉईंट टू नॉर्मल एन्यवेज भरलं झिरोचं रिडिंग घेतलं ॲडिशन बिफोर ॲडिशन ऑफ एनिवेज त्या पॉईंट फाईव्ह फाईव्ह ॲड ॲड कर केलो रिडिंग एच मी घेत घेतलो पी एच मीटरवर एके ठिकाणी मला सडन इन्क्रीज आढळून आला त्याच्यानंतर परत मी रिडिंग घेत गेलो हळूहळू वाढत गेलो आता कॅल्क्युलेशन्स ही करून करायची प्लॉट ए ग्राफ ऑफ पी एच वर्सेस व्हॉल्यूम ऑफ एन एच ॲडेड आता तो ग्राफ बुक आहे काय बघा पी एच आणि व्हॉल्यूम ऑफ एन एच ॲडेड इकडे पी एच वन टू थ्री फोर फाय इलेवन ट्वेल्वपर्यंत घेतलेला आहे इकडे वॉल्यूम ऑफ एन एच ॲड एड हा इलेवनपर्यंत घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपण पॉईंट फाईव्हच्या ॲडिशन करत असतो तर ग्राफचं नेचर हे असं हळूहळू हळू पी एच वाढत गेलेला आहे आणि इथं काय झालेलं आहे एकदम असा एकदम वाढलेला आहे इथं दिसतो तुम्हाला अरे हा जो कर्वा आहे ह्या कर्वचा मॅक्झिमम पॉईंट इथं मला दिसतो जास्त चढ म्हणजे इथं दिसतो तो फाईव्हला आलेला आहे म्हणजे इथं व्ही एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे फाईव्ह ही आलेली आहे मी थोडक्यात इक्वॅलन्स पॉईंट तर हा ग्राफ तुम्ही काढायचा आहे ह्या ग्राफचं नेचर अशा पद्धतीनं येतं थोडंफार ह्या कर्वचं नेचर जरासं कमी जास्त पुढं बदलू शकेल तर ॲक्च्युली तुम्हाला रिडिंग दिलेले आहेत पी एच दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ ॲडेड तुम्ही प्रत्येक पॉईंट फाईव्हला पॉईंट प्लॉट करायचा आणि असा ग्राफ काढून आता मी तर फॉर एक्झाम्पल काहीतरी म्हणजे दिलेला आहे बी एक्स इज इक्वल टू पॉईंट फाईव्ह फायम आता हेंडरसन्स इक्वेशनवरून कॅल्क्युलेशन करायचे हेंडरसन्स इक्वेशन काय पी एच इज इक्वल टू पी के प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एस सी ए आता सी एच थ्री सी ओ एच आणि एन एच याची रिॲक्शन होऊन सॉल्ट तयार होतो सी एस थ्री सी डबल ओ एन ए आणि एस सी ही सी एस थ्री सी एच ओ आहे सी एच थ्री सी ओ एच आहे बघा ॲट हाफ न्यूट्रलायझेशन पॉईंट न्यूट्रलायझेशन पॉईंट आपला फाईव्ह आहे त्याचा हाफ किती येणार पाचशे निम्मा अडीचमध्ये येत अडीचला खून केलेली आहे ॲट हाफ न्यूट्रलायझेशन पॉईंट म्हणजे एक्स डिवायडेड बाय टू दॅट इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह आता हाफ न्यूट्रलायझेशन पॉईंटला हा पी एच किती आहे हा बघावा लागतो तर अडीच न्यूट्रलायझेशन पॉईंट इथून मी इकडे घेतला आणि इथं साधारण फोर टू फाईव्हच्या दरम्यान मला दिसतो आणि आपला सडन इन्क्रीज फोर टू फाईव्हमध्येच आलेला आहे म्हणताना ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इथं साधारण किती दिसते मला फोर पॉईंट एट दिसते फोर पॉईंट एट आता लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड काय असणार आहे झिरो असणार आहे व्हॅल्यू म्हणून पीएच व्हॅल्यू तर पी के ए झाली देअर फॉर पी के इज इक्वल टू पी एच आपला किती आहे फोर पॉईंट एट सो पी के इज इक्वल टू ए दॅट इज इक्वल टू फोर पॉईंट एट हा फोर पॉईंट एट कसा आला पी एच ॲट हाफ न्यूट्रलायझेशन पॉईंट म्हणजे पाच न्यूट्रलायझेशन पॉईंट वी एक्स त्याच्या निम्ब टू पॉईंट फाईव्ह आणि टू पॉईंट फाईव्हला ह्या ग्राफचं जे नेचर आहे त्या कर्वच्या करस्पॉन्डिंग ही फोर पॉईंट एट व्हॅल्यू आलेली आहे आता ग्राफ करताना तुमची मे बी थोडीफार चेंज होऊ शकेल सो पी के इज इक्वल टू मायनस लॉग लॉगे पी एच इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ एच अँड कॉन्सन्ट्रेशन जसं पी के इज इक्वल टू मायनस लॉग लॉगे दॅट इज इक्वल टू ए सो मायनस लॉगे इज इक्वल टू फोर पॉईंट एट म्हणताना के ए के इज इक्वल टू अँटी लॉग अँटी लॉग ऑफ मायनस फोर पॉईंट एट आपण काढणार आहोत के ए के ए म्हणजे डिसुस कॉन्स्टंट तर ह्या फॉर्म्युलावरून के इज इक्वल टू इकडं लॉग आहे म्हणजे इकडं लॉग इकडे गेलं की अँटीलॉग होईल सो माय अँटीलॉग ऑफ मायनस फोर पॉईंट एट तर हा मायनस फोर पॉईंट एटचा अँटीलॉग आता कसा वन पॉईंट फाईव्ह एट फाईव्ह इंटू टेन रेज टू मायनस फाईव्ह आलेला आता हा कसा काढलेला बघा आता मायनस फोरमधून मी काय करतो मायनस वन करतो मायनस फोर मायनस वन काय झालं मायनस फाईव्ह आणि ते जे काय उत्तर येतं म्हणजे इकडचा जो भाग आहे पॉईंटच्या इकडचा पहिला भाग यातून मायनस वन करा मायनस फोर मायनस वन म्हणजे मायनस फाईव्ह ही पॉवर झाली आता ह्यातनं मायनस वन केल्यामुळं पुढचा जो पॉईंट आहे पॉईंट एट त्या पॉईंट एट वनमधून पॉईंट एट मायनस करायचा म्हणजे इकडं मायनस वन इकडं प्लस वन ते कॅन्सल होईल आणि फिगर अशीच होईल बघा परत मायनस फोरमधून मायनस वन केला मायनस फाईव ही पॉवर झाली आता ह्यातनं मायनस वन केला म्हणून वन वन, वनमधून वनमधून हे पॉईंट एट मायनस करायचं किती आलं वनमधून पॉईंट एट मायनस केल्यानंतर पॉईंट टू आलं आणि त्या पॉईंट टूचा अँटी लॉक बघायचा लॉक टेबलमध्ये त्या पॉईंटचा टूचा लॉग येतो वन पॉईंट फाईव्ह एट फाईव्ह इंटू आणि पॉवर टेन रिस टू मायनस पॉईंट सो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड एसिड ॲसिड बाय पी पीएच मीटर इज वन पॉईंट फाईव्ह एट फाईव्ह इंटू टेन रिस टू मायनस पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इथं म्हणजे हा ग्राफ हा ग्राफ तुम्ही काढायचा रिझल्ट रिझल्टमध्ये बघा इक्वेलन्स पॉईंट हा एम आहे पी पीएच ॲट हाफ इक्वेलन्स पॉईंट हाफ इक्वेलन्स पॉईंट टू पॉईंट फाईव्ह आणि करस्पॉन्डिंग पेज फोर पॉईंट एट आणि डिसोस कॉन्स्टंट के ए इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह एट फाईव्ह इंटू टेन रिज टू मायनस फाईव्ह अशा पद्धतीनं हा पी एच मीटरचा टाइक्स आहे व्हिडिओ तुम्ही जरूर पाहू शकता आणि हे पेजीससुद्धा मी, पेजी मी व्हॉट्सअपवर तुम्हाला लिहिण्याकरता देणार आहे तर स्वस्त राहा सुरक्षित राहा अभ्यास करीत राहा प्रॅक्टिकल परीक्षेला आता अभ्यास करताना प्रॅक्टिकल बुकमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ओरलचे क्वेश्चन्स दिलेले आहेत मागं सगळ्यात मागच्या साईडला ती सगळी वारंवार वाचा प्रॅक्टिकल हे बघायचं लगेच क्वेश्चन्स वाचायचे जे प्रॅक्टिकल बघितले जे लिहिले त्याचे लगेच क्वेश्चन वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर स्वस्थ राहा सुरक्षित राहा मास्कचा वापर करा सॅनिटायझर साबणानं वरचीवर हात धुवा सोशल डिस्टन्सने माझं पालन करत राहा मात्र अभ्यास करत राहा थँक्यू व्हेरी मच हॅव ए नाईस डे